नमस्कार आशा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण असल गावरान पद्धतीने शेवग्याची भाजी बनवणार आहोत ही भाजी अगदी चिकन मटनच्या भाजीलाही फिकं करेल अशी या भाजीची टेस्ट असते तुम्ही ही या पद्धतीने नक्की करून पहा चला तर मग पाहूया ही भाजी कशी बनवायची सर्वप्रथम मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक पाव वाटी मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपण तव्यावरती फ्लेम फ्लेमवरती अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत त्यानंतर कोथंबीर व वीस ते पंचवीस लसूणच्या पाकळ्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत लसूण थोडंसं जास्तच टाकायचं या भाजीमध्ये लसणाचा फ्लेवर या भाजीला खूप छान येतो त्यानंतर आपण जो भाजीमध्ये मसाला टाकतो तो एक चमचा मी घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर गरम मसाला याच्यामध्ये टाकायचा असेल तर तो, तो तुम्ही अर्धा चमचा याच्यामध्ये टाकू शकता है, मी वाटण करून घेतलेलं आहे हे वाटण आपण असंच ठेवून देऊ व गॅसवरती कढई ठेवून घेऊयात कढई ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल घेणार आहे दोन चमचे मी तेल घेतलेला आहे तेल आता हलकसं कोमट होऊ द्यायचं आहे किंवा थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे मगच आपण त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत हे जिरे छान फुलले की आपल्या भाजीला फ्लेवर या जिऱ्यांचा खूप छान येतो त्यामुळे जिरे पूर्ण फुलू द्यायचे तेलामध्ये जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलं होतं ते हे टाकून घेऊयात हे वाटण आता आपण या भाजीमध्ये टाकून घेऊया व मीडियम फ्लेमवरती हे वाटण एक तीन चार ते चार मिनिट छान तेल सुटेपर्यंत आपण परतून आपण जेव्हा भाजी बनवत असतो तेव्हा हे वाटण जे असतं ते व्यवस्थित मीडियम फ्लेमवरतीच परतून घ्यायचं असतं तरच मसाला छान परतला जातो आतून कच्चा न राहता आणि तुम्ही जर हाय फ्लेमवरती अगदी घाई गडबडीत जर हा मसाला परतून घेतला तर मसाला वरतून करपला जातो पण आतमध्ये मसाल्याचा कच्चा फ्लेवर तसाच राहतो त्यामुळे वेळ थोडासाच लागतोय खूप नाही प्रॉपर व्यवस्थित मीडियम फ्लेमवरतीच हे वाटण परतून घ्यायचं आहे आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आपल्या मसा वाटणाला छान तेलही सुटलेलं आहे व त्याच्यामध्ये मी पाणीही टाकलेलं आहे पाणी थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं आहे कारण शेवग्याची शेंग शिजताना थोडस पाणी आपलं कमी होत पाणी टाकल्यानंतर मी ह्या दोन शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आणि त्याही याच्यामध्ये आपण टाकून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी करून पहा आणि जर करून पाहिली तर एक कमेंट करायलाही विसरू नका त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठही टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी एक पाव वाटी हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहे हरभऱ्याची डाळ शेवग्याच्या शेंगाच्या भाजीत खूप खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की टाकून ही भाजी करून पहा आता हे आपण मिडियम फ्लेमवरतीच भाजी छान शिजवून घ्यायची आहे शेंग शिजेपर्यंत तुम्ही पाहू शकता अगदी खमंग खूप टेस्टी झणझणीत भाजी आहे आणि ही भाजी पाहून तुम तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल तर तुम्ही ही नक्की करून पहा व गरम गरम भाकरी किंवा चपातीसोबत याचा आनंद घ्या ही आपली शेंग शिजलेली आहे भाजी ही छान तयार आहे